नमस्कार, आज 13 एप्रिल संध्याकाळची 6 वाजत आहे. आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर खूप वाढणार आहे. खूप जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 13 एप्रिल, 12 नंतर 14 एप्रिल म्हणजेच आज रात्रभरात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहील, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. छोटीशी विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. ती तीव्रता थोडीफार वाढलेली आहे. तसेच अरबी समुद्रामध्ये आग्नेय परिसरामध्ये चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहेत. तसेच वायव्य परिसरामध्ये एक चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे ओमानजवळ. आपण स्क्रीनवर बघू शकता. या सर्व प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर आहे तो वाढताना बघायला मिळत आहे. आता लगेच रात्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे. जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, सुरुवात करूया नाशिक विभागापासून. नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंतच बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये रात्री देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये वीज वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा मुख्यत्वे करून जो काही एकदम कडेचा पुरी परिसर आहे, पुरी परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील. बऱ्याच भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलकी गारपीट देखील अहमदनगर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये होऊ शकते, किंवा शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, पुण्यालगतचा भाग, या परिसरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज रात्री या भागांना अलर्ट असणार आहे. आपल्या भागात कसे वातावरण आहे याविषयी अवश्य कमेंट करा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये जरी पावसाचा प्रभाव काहीसा कमी असला, तरी पण जळगाव आणि धुळ्याच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये वातावरण बघायला मिळेल. धुळे आणि जळगावच्या एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इतरत्र नंदुरबार, धुळे, जळगावचा एकदम कडेचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. पुणे विभागामध्ये सुद्धा मित्रांनो, आज रात्री पावसाचा जोर राहील. संध्याकाळच्या वेळीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल. दुपारनंतरच वातावरणात बदल या परिसरामध्ये बघायला मिळाला असेल. रात्री मध्यरात्री देखील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसराला अलर्ट असणार आहे. तुरळक भागामध्ये गारपीट देखील या परिसरामध्ये होऊ शकते, किंवा शक्यता नाकारता येणार नाही. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, सासवड, राहूत, दौंड, पुणेच्या आसपासचा परिसर, पुणे जिल्हा, चाकण, इकडं लावासा, कामसेट, इकडं खोपोलीमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहील. बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी हा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, परंतु हा पाऊस वीज वाऱ्यासह असणार आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण, दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळालाच असेल. तर तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. वीज वाऱ्यासह या परिसरामध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळू शकतो. ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. या व्यतिरिक्त दक्षिण कोकणामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला, तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. काही काही ठिकाणी पावसाची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभण, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव यामध्ये मित्रांनो उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर इतर भागापेक्षा जास्त राहील. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभण, हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्री देखील विजवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. तर काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. वीज वाऱ्यासह या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या भागांमध्ये पावसाचा जोर इतर भागापेक्षा, अमरावतीपेक्षा जास्त बघायला मिळेल. बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. इतर भागांपेक्षा नागपूर विभागामध्ये कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तरी पण काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीनंतर सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढेल. ठिकठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यरात्री 12 नंतर देखील या भागांमध्ये पावसाचे वातावरण आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्हा, तसेच पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याच्या काही काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल. तसेच इकडे सांगली, कोल्हापूरच्या काही काही परिसरामध्ये रात्री, मध्यरात्री देखील पाऊस बघायला मिळेल. विजांचा कडकडाट बहुतांश भागामध्ये राज्याच्या बघायला मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे. काही ज्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे त्या भागांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट
या वाऱ्याचं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.